कृष्णा आणि कोयना नदीपात्रात आता होणार आहे पुन्हा वाढ. कोयना धरण परिसरात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणातून अद्यापि पाण्याचा जो विसर्ग आहे तो कृष्णा नदीपात्रात सुरू आहे. आज 4 वाजण्याच्या सुमारास अर्थात 30 जुलैला 4 वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटाने उचलून 40,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग कृष्णा आणि कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच आपण पाहताय की जेव्हा हा विसर्ग सुरू होईल तेव्हा कमीत कमी 7 ते 8 तासाचा अवधी लागतो कराडपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आणि नक्कीच या कृष्णा आणि कोयना नदीपात्रात मोठी वाढ होणार आहे. एकूणच पायथा विद्युतग्रहातून 2100 क्युसेस पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे. धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटाने उचलून 40,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. एकूणच 42,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग आज 4 वाजल्यानंतर कोयना धरणातून करण्यात येणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नक्कीच कृष्णा आणि कोयनेची जी पाण्याची पातळी आहे ती कराडजवळ वाढताना आपल्याला दिसणार आहे. असलम मुल्ला कराड वार्तासाठी प्रीती संगमावरून.